नमस्कार, मी प्रीती, डीएनए मराठी मध्ये आपले स्वागत। मागच्या 3-4 महिन्यात ज्या नागरिकांचा मृत्यू झाला आहे त्यांचे मृत्यू दाखले घेण्यासाठी नातेवाईकांनी महापालिकेमध्ये गर्दी करत होते, मात्र ते मृत्यू दाखले थेट घरपोच करण्यात येईल अशी घोषणा अहमदनगरचे महापौर बाळासाहेब वाकळे यांनी केली। महापौर आज प्रसार माध्यमांशी बोलत होते तेव्हा त्यांनी ही घोषणा केली। महापौर पुढे म्हणाले की महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे तसेच अनिल बोर्गे यांच्याशी चर्चा करून मृत्यूंच्या नातेवाईकांना मोफत आणि घरपोच मृत्यू दाखले देण्याची योजना महानगरपालिकाकडून राबविण्यात येणार आहे। तर या योजनांवर पालिका आयुक्त शंकर गोरे म्हणाले, महापौर बाळासाहेब वाकळे यांच्या विशेष पुढाकाराने तसेच आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांच्या पुढाकाराने ही योजना राबविण्यात येणार आहे। नातेवाईकांना येणाऱ्या 2-3 दिवसात पोस्टाने किंवा बाय हँड मृत्यू दाखले पोहोचविण्यात येणार आहेत। यामुळे नागरिकांनी महापालिका आवरणात गर्दी करू नये असे आवाहन यावेळी महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी नागरिकांना केले। प्रतिनिधी प्रीती भालेकर सह शय्यद साकीर। अहमदनगर महापालिकेनं या 2-3 महिन्यामध्ये कोरोनाने जे दुर्दैवी मृत्यू पावलेले आहेत अशा मृत्यूंचे दाखले महापालिकेनं सर्व त्यांचे जे कोण रिलेटिव्ह असतील ह्यांना मोफत देण्याची आणि पोच करण्याची विशेष करून व्यवस्था केलेली आहे की जेणेकरून या लॉकडाऊन परिस्थितीमध्ये त्यांनी कोणीही महापालिकेच्या CFC मध्ये येऊन गर्दी करू नये आणि कुठेही कोरोनाचा प्रसार होऊ नये या कारणावर सर्व दाखले घरपोच करणार आहे की जेणेकरून त्यांना कोणाच्या इन्शुरन्ससाठी किंवा इतर कारणासाठी उपयोगी पडणार आहेत या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतलेला आहे। या कामी विशेष पुढाकार महापौर साहेब बाबासाहेब वाकळे यांनी घेतला, आमचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी असतील, उपायुक्त साहेब असतील, यांनी सर्वांनी हा पुढाकार घेऊन आज जो आपल्यासमोर जो काही गट्टा दिसतो आहे तो मृत्यूच्या दाखल्यांचा असून तो तात्काळ एवढ्या 1-2 दिवसामध्ये त्या त्या ठिकाणी पोस्टानी म्हणा किंवा आमचे बाय हँड डिलिव्हरीनं ती पोच करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे। आज आपण महापालिकेतर्फे जे ह्या 2-4 महिन्यामध्ये मृत्यूमुखी पडले यांचे जे दाखले असतात विविध कारणासाठी सरकारी कामासाठी मृत्यू दाखला असतो त्याच्यासाठी महापालिकेत फार नागरिक गर्दी करतात आणि हे जिल्ह्यातील सर्व लोक एकत्र येऊन त्याचा कोरोना वाढण्यासाठी मदत नाही होऊ म्हणून आम्ही महापालिकेचे आयुक्त गोरे साहेब, डांगे साहेब, बोर्गे डॉक्टर असे सर्वांनी मिळून आमचे महापालिकेतील पदाधिकारी असतील सर्वांनी मिळून सांगितलं की हे दाखल्यासाठी जी गर्दी होती ती गर्दी न होण्यासाठी आम्ही हे मृत्यूचे दाखले सर्व नागरिकांना घरपोच आणि फ्री देण्याची योजना महापालिकेतर्फे तयार केलेली आहे आणि यापुढं कोणीही महापालिकेत गर्दी न करता ज्यांचा कोणी दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्यांची दाखले घरपोच मिळतील अशी महापालिकेने व्यवस्था केलेली। डीएनए मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल डीएनए मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा। आपण बदला, जग बदलेल। धन्यवाद।